पालघर जिल्हा मध्ये राष्ट्रवादीने एल्गार आंदोलन पुकारल्याचे समोर आलेले आहे। वाढलेले गॅस पेट्रोल डिझेलचे दर यामुळे वाढत चाललेली महागाई याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पालघर जिल्हा यांच्याकडून आज दिनांक 3 रोजी जिल्ह्यातील पालघर, डहाणू, तलासरी, मोखाडा, जव्हार, वाडा अशा सर्वच तालुक्यात आंदोलन छेडले गेलेले होते। या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष तथा आमदार सुनील भुसारा यांनी केले। यावेळी केंद्र सरकारचा निषेध करत तहसीलदारांना निवेदनही देण्यात आले। यावेळी बोलताना भुसारा म्हणाले की केंद्र सरकारच्या नाकारतापणामुळे आज महागाई वाढलेली आहे। कालच घरगुती गॅसच्या किमतीमध्ये 25 रुपयांनी वाढलेले आहेत। पेट्रोलचे दर तब्बल 106 रुपयावर पोहोचलेले आहे। यामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले गेलेले आहे। जनतेला अच्छे दिनचे स्वप्न दाखवून हातातला रोजगार हिरावून घेतलेला आहे। अशा अनेक बाबींनी सामान्य माणूस, मजूर, कष्टकरी, छोटे मोठे व्यापारी यांची अक्षरशः वाताहत झालेली आहे। यामुळे सरकारचा करावा तेवढा निश्चित कमीच असल्याची भावना यावेळी भुसारा यांनी व्यक्त केली। ते कमी करून या सगळ्या गोष्टींचा भाव वाढ कमी करण्याचा प्रयत्न करत आहे। म्हणून केंद्राच्या हातामध्ये ज्या गोष्टी आहेत, केंद्र सरकारच्या हातामध्ये ज्या गोष्टी आहेत, त्या केंद्र सरकार कमी करत नाही। मधल्या गावामध्ये ओबीसीचं आरक्षण त्या ठिकाणी रद्द केलं, त्याचबरोबर डिझेलची दरवाढ केली, पेट्रोलचे दरवाढ वाढत आहे। कालच त्या ठिकाणी गॅसचे रुपये 25 रुपये प्रति सिलेंडर त्या ठिकाणी भाववाढ केली। आणि या सगळ्या निषेध करण्यासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत। माझी सगळं जनतेला कळवायची विनंती आहे, या सगळ्या प्रश्नांवर आपण त्या ठिकाणी केंद्र सरकारचा निषेध केला पाहिजे। आणि केंद्र सरकारला आज या महात्मा गांधींच्या पुतळ्याखाली आम्ही या ठिकाणी जमलो आहोत, जेणेकरून ईश्वर त्यांना सद्बुद्धी देवो, सुबुद्धी देवो आणि सर्वसामान्य माणसाला लागणारं डिझेल, पेट्रोल आणि गॅसचं दरवाढ त्या ठिकाणी कमी व्हावी अशीच मागणी या निमित्ताने आम्ही करतो। एवढंच बोलून थांबतो। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा त्या ठिकाणी काम करत असताना आज संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये जव्हार, मोखाडा, विक्रमगड, वाडा, पालघर, डहाणू, तलासरी, वसई या संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये हे आंदोलन ती ठिकाणी टोल नाक्यावर, पेट्रोल पंपावर त्या ठिकाणी डिझेलची, पेट्रोलची आणि गॅसची दरवाढ कमी करावी यासाठी आम्ही घेतलेलं आहे। या ठिकाणी माझ्या सर्व कार्यकर्त्यांना आवाहन करतो की या निमित्ताने सर्वसामान्य जनतेमध्ये जाऊन त्या ठिकाणी त्यांच्या या त्यांना वाचा फोडण्याचं काम तुम्ही करावं अशी प्रयत्नाची विनंती करतो आणि थांबतो। धन्यवाद। जय हिंद।